रविवारी द कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालक यांचे अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप झाले. हे वर्कशॉप जंगल कॅम्प परिसरात निसर्गाच्या सानिध्यात पार पडले. या वर्कशॉपला गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवली. असा उपक्रम आहे. अच्युत पालकजी यांच्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. कलाकार असतात, परंतु नाविन्यपूर्णता ज्याच्यामध्ये आहे अशी कला नेहमी अच्युतजींनी प्रमोट केलेली आहे. आणि एक कोकणाला ज्याचा अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि मला वाटतं तळेकर साहेब असतील, हालेकर असतील, ही सगळी माझ्या मतदारसंघातली आणि जिल्ह्यातली मंडळी आहे. त्याच्यामुळे एक अभिमान वाटतो की काहीतरी नवीन अशा उपक्रमांना ही लोक प्रोत्साहन देत असतात. आणि ज्याला क्रिएटिव्हिटी आपण म्हणू शकतो, प्रत्येक माणसांमध्ये क्रिएटिव्हिटी असते. पाऊस पडतो आहे, मनात रंग असतात, कविता असतात, शब्द असतात, व्यक्त करायची भावना प्रत्येकाकडे असतात. म्हणून प्रत्येकजण कुठेतरी एकमेकाला घाबरत असतो. छत्रीवर रंग उधळायचे आहे, मनातल्या कविता टाकायच्या आहे आणि आपली छत्री घेऊन आपण पावसात जायचं आहे. हा आत्मविश्वास बळावण्यासारखा असतो. कारण मुलात मुलांमध्ये मुलांसाठी मुलं घाबरतात. आता एक छोटी मुलगी आहे, ती नुसते रंग फेकायला लागले. मी तेच म्हटलं की आपण मुलांना काय चित्र काढायला देत नाही, सारखं कॉम्प्युटरच्या मागे लागलो आणि अभ्यास कर, ह्या क्लासला घाल, त्या क्लासला घाल. त्याच्यापेक्षा हा जो बालिशपणा असतो, बालपण असतं, हे सगळं मोठ्या माणसांचं नाही, छोट्या माणसांचं एकत्र होऊन काम चाललं आहे. तुम्ही कधी तिथे सगळ्या मुलांकडे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल, भारती आचरेकर आहे, राणीवर माया वंदना गुप्ते आहे, आणखी दोन काही लोक आहेत, देशपांडे आहेत. ही सगळी माणसं आज रंगामध्ये खूप छान नाहून निघाली आहे. आणि मला वाटतं की हेच आयुष्यात मला वाटते गरजेचं आहे. आणि छान निसर्ग आहे. आणि या निसर्गात परत आम्ही यांना खास जेवणाची सुद्धा चुलीवरच्या जेवणाची खास व्यवस्था ठेवलेली आहे. तर हे मला असं वाटतं की हे कुठेतरी माणसाने आता करण्याची गरज आहे. अन्यथा माणूस माणसाला विसरणार आहे. माणसाचा स्वतःचा जन्म हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला ट्रेनमधलाच आहे, फक्त प्रवास करतो तेवढंच आहे. पण वेळ मिळाला तर निसर्गाच्या सानिध्यात यायला आणि त्याने काम केलं पाहिजे आणि मजा केली पाहिजे. डबल ग लहान मुलांसोबत ज्येष्ठांनीही या कॅम्पचा मनमुळात आनंद लुटला. एकीकडे सुरू असलेला पाऊस आणि छत्रीवर होणारे रंगांची उधळ, एकंदरच आजूबाजूला असणारा नयनरम्य वातावरण यामुळे वर्कशॉपचा आनंद घेण्यास जास्त मजा आली असे मत येथे उपस्थित सर्वांनीच व्यक्त केलं. तसेच या अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉपचा आनंद सामान्य नागरिकांसह मराठी कलाकारांनी देखील मनमुळात लुटला. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, भारती आचरेकर तसेच बिग बॉस फेम शर्मिष्ठा राऊत यांनी या कॅम्पला हजेरी लावली आणि रंगांचा आनंद घेतला. आपण अच्युत पालक यांच्या कॅलिग्राफी या वर्कशॉपमध्ये आहोत. इथे आता आपल्याबरोबर वंदना गुप्ते मॅम आहेत. आपण त्यांना विचारले काय पावसाच्या छत्री कॅम्पला आले आहे अच्युत पालक. अतिशय इच्छा होती यायची, जबरदस्त पहिल्यांदा इथे आला आहे. सुंदर हवामान आहे इथे, छत्री रंगवत आहे. ॲक्च्युली इट्स अ व्हेरी व्हेरी रोमॅन्टिक. मला असं वाटतं की फिरून येईल आणि माझ्या हाताने मी छत्री रंगवणार आणि माझ्या हाताने मी ती वापरणार, त्याचा एक वेगळाच आनंद होतो आहे.
आणि खूप उत्साहाने सगळे करत आहेत. काहीच करू शकत नाही तिकडे, कारण लिहायला वाचायला काही पेपर पेन्सिल काही नाही आहे. त्यामुळे मी त्यांचं दुःख समजू शकते, कारण मीही तिकडे होते आणि मला माहिती आहे. त्यामुळे हे याचा काही उपयोग होत नाही. तिकडे फक्त एकमेकांची गॉसिप करा, एकमेकांना इमोशनल सपोर्ट द्या आणि खूप छान छान नाती जोडा, जी बाहेर येल्यावर आल्यावरही तुम्हाला खूप मदतीची आणि उपयोगी ठरतात. माणसं जोडा, मी एवढं सांगेन. इच्छा होती की पेंटिंगमध्ये अतिशय वाईट आहेत, पण हे अशा छात्र पेंटिंगचा काही प्रश्न येत नाही. खूप सुंदर वाटेल तिथं पेंट करता येतं म्हणून फार मजा वाटते. आणि त्यातूनही जंगल कॅम्प होतं म्हणून आम्हाला आणि मजा वाटली, म्हणून मी सगळ्यांना घेऊन आले. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आरंग छान छान सातरंगी कमान, कमानी खाली जाणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर